नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील पाठामध्ये ज्याचं नाव होतं बदलते जीवन भाग एक, या पाठामध्ये मानवाचं जीवन कशा पद्धतीने बदलत गेलं याचा आपण विद्यार्थी मित्रांनो त्यामध्ये अभ्यास केला. तुमच्या लक्षात आलं असेल की मानवाच्या जीवनामध्ये जो हा बदल घडत गेला, वेगवेगळ्या स्थितीवर मानवाला वेगवेगळ्या समस्या आणि त्या समस्याचं निराकरण, मानवाला उपलब्ध असलेली साधन सामग्री या संदर्भात आपण अभ्यास केला. शहरीकरण असेल, ग्रामीण भागातल्या समस्या असतील, किंवा लसीकरण असेल, विज्ञानाने मानवाला दिलेली शक्ती असेल, वेगळ्या सोयीसुविधा असतील, या सगळ्यांचा अभ्यास आपण भाग एक मध्ये विद्यार्थी मित्रांनो केला. आपण आज जो पाठ शिकणार आहोत तो म्हणजे बदलते जीवन भाग दोन. तर मानव जीवन जगत असताना त्या जीवन जगण्यामध्ये, त्या जीवनामध्ये काही गरजा असतात आणि या गरजा पूर्ततेसाठी आवश्यक असणाऱ्या संपूर्ण बाबी आपण कशा पूर्तता त्याची होत गेली याचे भाग एक मध्ये आपण पाहिलेलं आहे. परंतु विद्यार्थी मित्रांनो, मनुष्य जीवन जगत असताना त्याच्या गरजा पूर्ण होत असताना त्याची एक महत्त्वाची गरज सुद्धा आहे, ते म्हणजे मनोरंजन. ती आहे त्याची भाषा. आणि या भाषा असेल, मनोरंजन असेल, या क्षेत्रामध्ये सुद्धा विद्यार्थी मित्रांनो स्वातंत्र्यानंतर काळामध्ये वेगवेगळ्या स्थितीमध्ये त्याच्यात बदल होत गेला. या घटकांमध्ये स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये कशा पद्धतीने बदल झाला याचा अभ्यास आपण विद्यार्थी मित्रांनो ह्या पाठामध्ये करणार. भारतात भाषा आहे, तुम्ही आम्ही ज्या खानदेशात राहतो तिथं आपली बोलीभाषा ऐरणी, आपण ज्या भाषेत बोलतो शिकतो ती भाषा आपली मराठी आहे. ज्या देशात आपण राहतो त्या देशात, देशभरात सगळ्यात जास्त बोलली जाणारी भाषा हिंदी आहे. आणि आज संपूर्ण जगामध्ये जगाचा कारभार ज्या भाषेवरती चालतो ती भाषा इंग्रजी आहे. अशा ह्या भाषा जरी वेगळ्या असल्या विद्यार्थी मित्रांनो, आपली जशी बोलीभाषा आहे, आपली राज्यात जशी मराठी भाषा आहे, तसं पूर्ण देशामध्ये असंख्य अशा भाषा बोलल्या जातात. वेगवेगळ्या राज्यांच्या वेगवेगळ्या भाषा आहेत. या भाषांचा कसं स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये या भाषांच्या संदर्भामध्ये किती लोक कोणत्या वेळेस कोणती भाषा बोलत होती, त्याचं प्रमाण, त्या भाषा आणि लोकसंख्येचं प्रमाण आपण या भागात शिकणार आहोत. हिंदी भाषेचा उदय कसा झाला ते शिकणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, नुसता भाषेमध्ये बदल नाही तर क्रीडा क्षेत्र आहे. या क्रीडा क्षेत्रामध्ये स्वातंत्र्यानंतर काळामध्ये अनेक खेळाडूंनी वेगवेगळ्या पद्धतीचं यश संपादन केलेलं आहे. त्या व्यक्तींची माहिती आपण आजच्या या पाठामध्ये घेऊया. नाटक आणि चित्रपट या संस्थेमध्ये, या घटकामध्ये सुरुवातीची नाटकं आणि आज मराठी रंगभूमीवर असलेली नाटकं यांच्यात कसा बदल झाला. मुखपटापासून सुरुवात झालेले चित्रपट, नंतर ब्लॅक अँड व्हाईट या स्वरूपात आलेले चित्रपट, आज मोठ्या पडद्यावर आपण चित्रपट सृष्टीमध्ये झालेला बदल याच्यात कसा बदल होत गेला ते आपण पाहणार आहोत. प्रसारमाध्यमांमध्ये वृत्तपत्र आणि दूरदर्शन या दोन्ही क्षेत्रामध्ये भारताने कमवलेली कामगिरी, त्याच्यात झालेले स्थित्यंतर, याच्यात झालेला बदल, या सगळ्या बाबी आजच्या पाठामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण शिकणार आहोत. भाषा असेल, क्रीडा असेल, चित्रपट असतील, नाट्य असेल, वृत्तपत्र किंवा दूरदर्शन, या संपूर्ण घटकांचा मानवी जीवनामध्ये कसा बदल होत गेला आणि मानवी जीवनावरती त्यांचा कसा परिणाम झाला आणि त्या सर्व क्षेत्रामध्ये अंतर्गत त्याच्यात यश कसं संपादित करता आलं, कुठले कुठले बदल त्यात झाले, या सगळ्यांची माहिती विद्यार्थी मित्रांनो आजच्या पाठामध्ये घेऊया. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकूया बदलते जीवन भाग दोन. धन्यवाद.